मानतात की कोणत्याही वस्तूवर प्रकाश पडला तरच आपल्याला ती वस्तू दिसते. जर एखाद्या वस्तूवरती प्रकाश पडलाच नाही तर आपल्याला ती वस्तू दिसणार नाही. म्हणजे काय होईल, आपण पूर्णपणे अंधारात जाऊ, आपण दृष्टीहीन होऊ. तर ह्या खेळाला समजून घेणे म्हणजे काय, प्रकाशाची गंमत म्हणजे काय, मिरेकल ऑफ लाईट समजून घेणे हा आपला आजच्या पाठाचा उद्देश आहे. चला तर मग आपण आज प्रकाश आणि छायानिर्मिती ह्या पाठाचा अभ्यास करूया. ह्या पाठाचा अभ्यास करताना आपल्याला काही प्रमुख संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय, बेसिक कन्सेप्ट ऑफ लाईट काय काय असतील, त्याच्यामध्ये प्रकाश म्हणजे काय, हाऊ डिफाईन प्रकाश लाईट, हाऊ टू डिफाईन लाईट हे समजून घ्या. म्हणजे आपण पाहिलं की आपण जेव्हा एखादी वस्तू पाहतो तेव्हा प्रकाश असतो त्या आजूबाजूला. ज्यावेळेस तो प्रकाश त्या वस्तूवर पडतो आणि त्यावेळेस ती वस्तू आपल्याला दिसते, त्याला आपण काय म्हणतो की प्रकाश दिसला असं म्हणतो आपण. तर या प्रकाशाचे स्रोत देखील आहेत, सोर्स ऑफ लाईट. हा प्रकाश कुठून पडतो याला देखील महत्त्व आहे. याच्यामध्ये आपण असं म्हणतो की सूर्य, काजवा, अँग्लर फिश हे जे काही आहेत या सर्वांना आपण नैसर्गिक म्हणजे नॅचरल सोर्स ऑफ लाईट असं म्हणतो. तर घरातील बल्ब, ट्यूब, गाडीतून चमकणाऱ्या लाईटी या सर्वांना आपण काय म्हणतो, प्रकाशाचे कृत्रिम स्रोत असे म्हणतो. प्रकाशाचे संक्रमण म्हणजे काय, तर प्रोपगेशन ऑफ लाईट्स हे समजून घेऊयात. प्रोपगेशन ऑफ लाईट्समध्ये काय होतं की प्रकाश हा एका सरळ रेषेत प्रवास करतो, त्याचा अभ्यास करतो आपण. ह्या अभ्यासाला शास्त्रीय पद्धतीने लिओनार्दो दा विंची या शास्त्रज्ञाने त्याची शोध लावला. त्याने सांगितलं की प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो. आपल्या घरातील खिडकीत ज्यावेळेस प्रकाश होतो त्यावेळेस तो जमिनी पडताना तो सरळ रेषेत दिसतो आपल्याला. त्याला आपण काय म्हणतो की प्रकाशित संक्रमण हे सरळ रेषेत असते. पण ज्यावेळेस हा प्रकाश पाण्यात पडतो त्यावेळेस काय होतो, तो प्रकाश हा बेंड होतो, तो काही ठिकाणी वाकू देखील. तर याचा अभ्यास करणं म्हणजे प्रोपगेशन ऑफ लाईटचा अभ्यास करणं. आता पुढचा मुद्दा आहे की प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय समजून घेणे, म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट्स समजून घेणे. याच्यामध्ये काय म्हणता येईल आपल्याला की एखाद्या वस्तूवरती प्रकाश पडला त्यापासून मिळणारी जो रिॲक्शन असेल, रिफ्लेक्शन असेल, त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन फ्रॉम लाईट्स. आपण चंद्र बघतो, आपलं असं काय वाटतं की चंद्रातून प्रकाश येतो काय, चंद्र छाया किती छान असते, चंद्र प्रकाश किती सुंदर असतो, याच्यावर खूप खूप कविता लिहिल्या गेल्या. पण हा चंद्रप्रकाश दिसतो तो चंद्राचा नसतो, तर तो असतो सूर्याचा. सूर्यापासून मिळणारा प्रकाश तो आपल्याला परावर्तित करतो, याचा उपयोग करून आपण रात्री देखील पाहू शकतो. ठीक आहे, तर ह्या परावर्तनाचा उपयोग आपल्याला इतर ठिकाणी देखील होतो. जसं की गाडीचा आरसा असेल, आपण पाठीमागची बाजू बघताना त्या आरशाचा उपयोग करतो. आपण त्याला म्हणतो प्रतिबिंब पाहणे. घरातील आरसा असतो, सपाट आरसा, आपण त्यामध्ये जरूर केस उतरतो, भांग पाडतो आणि आपला चेहरा कसा आहे हे बघतो. तर याला काय म्हणतो आपण, प्रकाशाचे परावर्तन. या गोष्टीला आपण समजून घेतलं. आता आपण पाहूयात की छायानिर्मिती म्हणजे काय. तर वस्तूवर प्रकाश पाडताना जर ती वस्तू पारदर्शक नसेल, अपारदर्शक असेल, तर अशा वेळेस काय होतं, विरुद्ध बाजूला अंधार दिसतो. याला आपण सावली पडली किंवा छाया तयार झाली असं म्हणतो. ह्या छायानिर्मितीमुळे भौगोलिक घटना देखील घडतात. जसं की सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हे जे काही ग्रहणाचे प्रकार आहेत, या सर्वांना छायानिर्मिती देखील एक कारणीभूत आहे. आपल्या इथे ग्रहण काळामध्ये स्त्रियांनी भाज्या कापू नये किंवा घरातलं कोणतं काम करू नये, भाकरी थापू नये किंवा बसून राहू, अशा खूप काही अंधश्रद्धा आहेत. तर याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ग्रहण का होते, तर छायानिर्मिती होत असते त्यामुळं ग्रहण होते. त्याचा अभ्यास करणं म्हणजे त्या पाठातील एक मुख्य संकल्पना आहे. अंधश्रद्धा दूर करणं देखील आपल्या आजच्या पाठाचं हे वैशिष्ट्य म्हणता येईल आपल्याला. त्याचबरोबर ती पिन होल कॅमेराचा अभ्यास करणं. तर आपण जो कॅमेरा बघतो, रेग्युलर कॅमेरा, त्या कॅमेरामध्ये याचा उपयोग केला असतो, पुरी करायचा उपयोग. तर याचा अभ्यास करणं देखील या पाठातील एक उद्दिष्ट आहे. ह्या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपल्याला प्रकाश या पाठाचा अभ्यास करायचा आहे. चला तर मग वही आणि पेन घेऊन या पाठाचा अभ्यासाला सुरुवात करूया.